नमस्कार, माझं नाव समीर लतीफ. मी आता पुन्हा फेसबुक लाईव्ह आलेलो आहे. आज नागरिकांचे प्रश्न, नागरिकांच्या समस्या आणि नागरिकांच्या अडचणी यासाठी मी आलेलो आहे आता फेसबुक लाईव्ह. तर मी आता उभा आहे लाईन बाजारमध्ये. लाईन बाजारमध्ये सरकारी संडास आहेत, दाभाड्यांची घरं आहेत. या ठिकाणी एक नागरिकांच्या समस्या आहेत. मग त्या समस्या काय आहेत हे मी तुम्हाला मी त्या दाखवायसाठी मी तर आलेलो आहे. तर नागरिक पण जमलेले आहेत. इथं बरेच नागरिक इथं जमलेले आहेत. कारण कसं आहे, ह्यांचा प्रश्न आहे की ह्यांच्या इकडे जे गटर आहेत त्या गटर जे आहेत की 20-25 वर्षापूर्वी कधी केलेले आहेत आणि त्या गटरीच्या मध्ये गाळ साचलेला आहे आणि त्याला ढाळ नाही आहे व्यवस्थित. आणि ढाळ नसल्यामुळं तिथं पाणी तुंबून राहते आणि पाणी तुंबून राहिल्यामुळं ढास, मच्छर आणि नागरिकांना आरोग्याचा इथं त्रास. आणि तसंच ही वल पाणी तुंबल्यामुळं ही वल त्यांच्या घरामध्ये जात आहे आणि त्याचप्रमाणे घुशीचं प्रमाण पण इथं जास्त झालेलं आहे. तर यातले एक आपले भगिनी बोलत्यात, ते आपली एक समस्या सांगतील. नाव सांगा तुमचं. राजाका गोपाळ चव्हाण. हा बोला. इथं जे पाठीमाग नाळ घातलेले ते 20-25 वर्षापूर्वीचे आणि जे आमच्या घरापाशी तिकडून पाणी जे तटतंय की नाही ते आमच्या घराच्या अगदी जवळ तटते. कारण तिथं एकदम डबरा झाल्यासारखं झालेलं आहे आणि त्यामुळं पाणी पुढे जात नाही काय नाही. आणि ढास, मच्छर, लहान मुलं आहेत घरात, पाणी पावसाळ्यात फरशांमधून असं पाणी येतंय, फरशा पाजरल्यासारख्या होतात आणि पाणी येतंय. त्यामुळं पायातून कळा आणि हे मी वृद्ध आहे त्यामुळं त्यामुळेही माझं पाय आता आज दुखतेले. तरी मी तर येऊन उभी राहिलेली आहे. आजपर्यंत सगळी कित्येक जण येऊन गेली, खरं कोणी याच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये. आता ती गरज नवीन करायची गरज आहे ना. ते गटर जे तुंबलेलं आहे ते नवीन करायची गरज आहे. तुमची मागणी काय आहे? नवीन करायला पाहिजे ना, जेणेकरून पाणी देत तुंबून राहायला नको. हा तुम्ही बोला. पोरा येत लहान लहान पावसात 2-3 दिवस बाहेर पडायला येत नाही. तुम्ही बोलणार आहे, बोला. भरपूर पाऊस पडल्यावरती पावसाळ्यातलं पाणी येते आणि यांच्या आता मी आता या नागरिकांनी तर मला बोललेलं होतं यांच्या समस्या जाणून घ्यायसाठी. आता मी थोडा वेळ घेतो आणि जे काय काय समस्या यांच्या म्हणजे आहेत गटार कसं तुंबलेलं आहे. आता तुम्ही नागरिकांच्या म्हणजे ऐका लागल्या समस्या कशा पद्धतीने आहेत. तर मी तरी पण ते तुम्ही आता लाईव्ह मध्ये दाखवतो. त्यांना घाणीचं पाणी त्यांच्या घरात शिरायला लागलंय आणि आता मी तर दाखवतो कुठून गटार काय काय आहेत. आता इथं बघा तुम्ही, इथं लोक राहायला आहेत, इथं घरं आहेत आणि हे पाणी असं तुंबलेलं आहे. आणि हे जे गटार आहेत ते गेले 20-25 वर्षापूर्वी केलेला ढाळ नाही आहे. कारण कॉर्पोरेशनचे कर्मचारी येतात, साफसफाई करतात, तर त्यांना पण आपण दोष देऊन चालणार नाही. कारण हे फार पूर्वी केलेलं काम आहे आणि हे असं तुंबलेलं आहे. हे असं बघा, हे पूर्ण तुंबलेलं आहे, गटार सगळं भरलेलं आहे इथं आणि हा पुढं त्याला हेच नाही आहे. कारण कधी हे ढाळ नसल्यामुळं आणि हे सगळं पूर्ण पाणीच पुढं जायत नाही. कारण इथं जे आहे ते इथं ह्या गटारच्या संदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी एक विनंती करेन की इथं व्हिजिट द्यावी आणि इथं काय करता येईल. कारण हे फार पूर्वी काम केलेलं आहे आणि हे नवीन गटार करायचे किंवा व्यवस्थित नवीन पद्धतीने ढाळ करायची ह्यांची मागणी आहे. त्याचबरोबर अजून तुम्हाला मी इथं दाखवतो या ठिकाणी कशा पद्धतीनं आहे हे तुम्हाला मी दाखवतो की कशा पद्धतीनं माती साचलेल्या आहे, घुशीने कसं काय केलेलं आहे.
हे बघा तुम्ही इथं नागरिकांची घर आहे ते बघा भिंतीला हे घराला लागूनच हे गटारची अवस्था कशी झालेली आहे. आता इथं तर घुशीने सगळं काढून ढिगच मारलेला आहे मातीचा आणि इथं घुशींच तुम्ही हे बघू शकताय. हे सगळं अशा पद्धतीनं इथं आहे कारण हे गेले गटार किती वर्ष केलंय हे जवळजवळ 20-25 वर्षापूर्वीचं गटार आहे आणि असं नागरिक इथं राहतात. हे बघ नागरिकांची इथं घरं आहेत त्यामुळे हा नागरिकांना इथं प्रचंड त्रास जाणवतोय. तर या पद्धती ह्या अडचणी महानगरपालिकेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत तर ह्यांनी जरा नागरिकांच्या अडचणी समजून कृपया घ्याव्यात आणि नेहमीच आपल्याला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. तर इथं दाखव तुम्ही इथं सगळं पॅक झालेलं आहे. पाणी जायला कुठं रस्ता उभावच नाही इथे. आणि ह्याच पद्धतीनं पुढे जर तुम्ही गेला तर इकडनं गटर नाही. आमचे सहकारी नाजील शेख सांगतात बघा इकडनं जी गटर आहे ती गटर मध्ये जुनं बांधकाम आहे. मला वाटते 15-20 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे आणि ते पूर्ण ढासळलेलं आहे. आणि हे मागच्याला पण आम्ही निवेदन साफ करण्यासाठी दिलेलं ना तर हेच ना येतो जो पूर्ण म्हणजे बंदच आहे तो बाधित अवस्थेत आहे. त्यामुळे ढाळ नाही काय नाही पाणी पूर्ण इथेच रुतते आणि घाणच असते एकदम. आणि ढासाचा प्रादुर्भाव भयानक आहे. भयानक म्हणजे भयानक इथे दिसते. आता बघा आता इकडून जे चॅनेल आलेलं आहे हे चॅनेल इथे संपलेलं आहे. पुढं मग आता इथून पुढे हे गटरचं जे चॅनेल आहे ते इथं करणं गरजेचं आहे की जेणेकरून इथं तुम्ही बघा इथं पाणी तुंबतंय म्हणजे एवढ्या मोठ्या गटर येत ना हे एवढं हे आहे. आणि समोर एक होल दिसते बारीक बघा. पावसाळ्यात काय होतंय ह्या ह्याच्यातनं गटर येत ना पाणी पास होत नाही आणि पाणी पास न झाल्यामुळं ते पाणी रिव्हर्स येतं इकडं. तर ह्या ठिकाणी सुद्धा एक मोठं गटर चॅनेल करणं जरुरीच आहे की जेणेकरून आता पावसाळा पण जवळ आलेला आहे आणि नागरिकांना इथं गेली 2 वर्ष झालं नागरिकांना इथं नागरिकांच्या घरात 3-3-4-4 फूट पाणी ह्या तटल्यामुळे तर जात आहे. तर आज सगळे नागरिक इथे जमलेले आहेत आणि ह्या पद्धतीनं म्हणजे फेसबुक लाईव्ह करून मी आज महानगरपालिकेच्या कर्मचारी अधिकारी यांना विनंती करतो बोलणार आहे आणि बोलत्यात बघा बोला. अहो साहेब आम्ही जगायचं का दवाखान्याला पैसा घालायचा. गॅस झालाय 1100 रुपये ना खायचं काय आणि मिळवायचं काय. नोकऱ्या खाजगी त्यात जगणं आम्हाला अशक्य झालंय. त्यात आणि ही ढासांचं आणि प्रमाण वाढले याला आम्ही काय करणार सांगा. मी जगण्यापेक्षा मिळालं बरं हे असं म्हणायचं पाहिले. नागरिक इथं खरोखर त्रस्त आहेत. नागरिक खरोखर इथं त्रस्त आहेत. नागरिक भावना आपल्या व्यक्त करतायत. तर अशा पद्धतीने हे इथं तुंबून ते वर लोकांच्या इथं घरात जायत आहे. लोकांच्या घरात ते वर जायत आहे. 8-8 दिवस आम्ही बाहेर राहायचं किती विनंती करेन ह्याद्वारे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना. एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी पावसाचा अवस्था कशी होते इथं. तर याच ठिकाणी हे पाणी एवढं इथं पावसात येतंय. तर हे पाणी का इथे येते नागरिकांना का त्याचा कशामुळे हे पाणी इथे येतंय की आता मी थोडक्यात इथं विश्लेषण करून सांगितलेलं आहे. तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी विनंती अशी करतो की कृपया इथं जरास येऊन बघून व्हिजिट देऊन जावी. आणि हा जो प्रश्न आहे म्हणजे आता ह्याला काय करता येईल मी आता लाईव्ह करून तुम्हाला प्रत्यक्ष दर्शनी परिस्थिती मी दाखवलेली आहे. आणि इथं प्रत्यक्ष समजा ते 20-25 वर्षापूर्वीचं जे गटार आहे ते काढून नवीन बसवता येईल किंवा काय करता येईल ह्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर ह्या नागरिकांचा प्रश्न सोडवावा पावसाळ्यात सोडवावा अशी ते विनंती करतायत. एवढं सांगून माझं संपवतो. धन्यवाद.